अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गावातील बसस्थानक परिसर तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शिवजयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवराय दैवत माझे एकच असे होऊन गेले, छत्रपती शिवराय दैवत माझे एकच असे होऊन गेले, इतिहासाच्या पाना पानात आपले नाव कोरून गेले, इतिहासाच्या पाना पानात आपले नाव कोरून गेले। महासागरातील महासागराची माया कधी फिटणार नाही, माऊलीची माया कधी आटणार नाही, महासागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी फिटणार नाही। हा जन्म का हजार जन्म झाले तरी शिवरायांचा नाम कधी सुटणार नाही, हा जन्म का हजार जन्म झाले तरी शिवरायांचा नाम कधी सुटणार नाही। म्हणून जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। ते एक असे राजे होते जे जनतेसाठी लढले व गुलामगिरीच्या दरम्याला त्यांनी नाकारले। या शूरवीर व पराक्रमी राजाला जनता शिवराय शिवशुभा शिवाजी महाराज अशा अनेक नावाने संबोधते। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जिल्हा शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणून त्यांच्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। असे सांगण्यात येते की जिजाबाईंना आपला पुत्र व्हावा म्हणून गडावरील शिवाई देवीला प्रार्थना केली, म्हणून त्यांच्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। त्यांचे वडील शहाजी राजे विजापूरच्या राजा सेवेत होते। बाळ शिवाजींची पूर्ण जबाबदारी त्यांची माता म्हणजे जिजाबाईंवर होती। जिजाबाईंनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, राजकारणाचे धडे शिकवले। या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले। पुढे 15व्या वर्षी काही विश्वासू मावळ्यांना जमून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। पुढे कोंढाणा, सिंहगड, विजयदुर्ग, सिंहगड, सुंदरच राजगड असे 100 किल्ले जिंकले। शौर्याने व मोजक्याच मावळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रावर एक नवीन मराठा साम्राज्य निर्माण केले। अशा या महान थोर राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी राजे भोसले असे होते व त्यांच्यावर सुसंस्कार घडवणारी त्यांची आई म्हणजे राजमाता जिजाऊ। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले व शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। जिजामाता त्यांना लहानपणापासून रामायण महाभारत व श्रीकृष्णाच्या कथा सांगत असे। महाराजांविषयी जेवढे बोलले तेवढे कमीच, पण मी वेळेचा भान ठेवून माझे भाषण इथे संपवते। जाता जाता एक सुंदर असे वाक्य म्हणून जाते गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, शिवरायांचे स्नान घालून धन्य धन्य झाल्या, शिवरायांचे स्नान घालून धन्य धन्य झाल्या। धिमी पावल ताकत येता रुद्राचा अवतार धीर रुद्रातून उमटला हर्ष जय जयकार। जय शिवराय, जय शिवराय। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।